हरे कृष्ण, सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या. यामध्ये आपण आज 8व्या दिवशी अध्याय 8वा अक्षर ब्रह्म योग परमत्वाची प्राप्तीचं अध्ययन करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोवीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमः ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. भगवद्गीतेचं हे ज्ञान आपण त्यामुळे ग्रहण करू शकतो आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्टदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला, झूम द्वारे आपल्याला सर्वांना उपलब्ध करून दिला, त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण अध्याय 8वा अक्षर ब्रह्म योग बघत आहोत, किंवा परमत्वाची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. घेता माताजी पुढची स्लाइड. तर प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. पुढची घेता माताजी स्लाइड. हा, श्री श्रीला प्रभुपाद, कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाकडे जाऊया. आता हा पहिला श्लोक आहे आणि या अध्यायाची सुरुवात आता बघा अर्जुनाच्या प्रश्नाने होते आणि अर्जुन एका पाठोपाठ एक असे 8 प्रश्न विचारणार आहे. आपण बघूया. माताजी वाचता. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परम पुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहेत, कृपया मला हे समजून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. अर्जुन काय प्रश्न विचारतो या पहिल्या श्लोकामध्ये? तर ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहेत, असं विचारलेलं आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये मग अर्जुन परत प्रश्न विचारतो की यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, भक्तीमध्ये युक्त असलेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. एका पाठोपाठ एक अर्जुनाने 8 प्रश्न विचारलेले आहेत. आता बघू या प्रश्नांना अनुसरून कृष्ण त्याला काय उत्तर देणार आहेत ते. पुढची घेता स्लाइड माताजी. हाँ, इथे कालच्या अध्यायातले 7व्या अध्यायातले 2 श्लोक आहेत, ते प्रथम मी वाचते. त्याचा संदर्भ इथे घेतलेला आहे. तर 29वा श्लोक आहे. हरे कृष्ण. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम मध्यात्मनम कर्म चाखिलम्. आता आवाज येतोय का माझा? बरं, मी आता जरा थोडीशी कमी यायला लागला, म्हणजे थोडा हळू यायला लागला.
मग आता क्लियर येता, आहे, क्लियर हाँ आहे हाँ आताची तुमचा आवाज. हो बरं क्लियर आहे, बरं फक्त लहान आवाज येते हळू. बरं बरं. आज थोडेसे मी बाहेर पण आहे माताजी, तर त्यामुळे कदाचित थोडा फरक पडेल, म्हणूनच मी आज मताजी इकडे इकडे ऑडिओ वरती बघा, तुम्ही परिणाम. व्हॉल्यूम मोठा करून बघा माताजी, कारण का हो इथे मी अगदी व्यवस्थित येतोय, हो स्पष्ट येतोय मला आवाज त्यांचा, सिद्धीजा हाँ माताजींचा. वसुधा माताजी, तुम्ही पण एकदा व्हॉल्यूम तुमचा चेक करा. हाँ 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 चालेल. आता हा 29वा श्लोक होता आणि त्याचा अर्थ काय आहे त्याचा अनुवाद आपण वाचूया. जरा जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. आणि 30वा श्लोक कृष्णांनी म्हटलेला आहे, हा कालच्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. साधी भूताम आधी दैवम मा साधी यज्ञम च ये विदु प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसाम. जे लोक पूर्णपणे मत्परायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी मला मला जाणू शकतात. आता ह्या दोन्ही श्लोकांचा संदर्भ काय घेतलाय अर्जुनाने, आता हे काल ऐकलेलं आहे, कृष्णांची वाणी त्याने ऐकलेली आहे, दोन्ही श्लोक ऐकलेत. आणि या श्लोकामध्ये म्हणजे 29व्या श्लोकामध्ये काही शब्द आलेले आहेत, त्याच्यामध्ये ब्रह्म अध्यात्म असे दोन शब्द आहेत 29व्या श्लोकामध्ये, आणि 30व्या श्लोकामध्ये आधी दैवम आधी यज्ञम आणि प्रयाण काले असे शब्द आहेत. आता कृष्णांना नेमकं काय समजवायचंय हे अर्जुनाला कळलं नाहीये. तो एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकतो आणि जे नाही समजलं तो ते कृष्णांना विचारतो. आता बघा, पहिल्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एकूण भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, त्यापैकी 575 श्लोक हे कृष्णांच्या मुखी आलेले आहेत आणि अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक आहेत. आता कृष्ण कसे आहेत, गुरुच्या रूपामध्ये ज्ञान देत आहेत अर्जुनाला, त्यामुळे आपण समजू शकतो की त्यांच्या मुखी 575 श्लोक आहेत. पण अर्जुनाच्या मुखी जे 83 श्लोक आहेत ना, ह्याचं कारण काय, त्यात ज्ञान जाणून घेण्याची त्याची जिज्ञासा, ज्ञान जाणून घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला जिज्ञासा किंवा कुतूहल असावं लागतं बघा शिष्याला, तेव्हाच आपल्याला न समजलेल्या गोष्टींबद्दल लगेच तो आपल्या गुरूंना ती गोष्ट परत समजवण्याची व्यवस्थितपणे सांगण्याची विनंती करून ते जाणून घेतो. तर गुरु आता इथे गंभीरतेने ज्ञान तर देतच आहे, पण शिष्य पण कसं आहे, लक्षपूर्वक ऐकून ते ज्ञान ग्रहण करतोय. तर सुंदर अशी एक आदान प्रदान या दोघांमध्ये होताना दिसते अर्जुन आणि कृष्ण यांच्यामध्ये. आता या 29व्या श्लोकामध्ये जरा मरण मोक्षाय असं म्हटलेलं आहे. आता आपली जी भौतिक जगाची किंवा शरीराची वास्तविक किंवा खरी दुःख कुठली, तर जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. जन्म, आता जन्म म्हणजे कसं बघा, आईच्या गर्भामध्ये मूल असतं आणि त्याला हालचाल करायला पण पुरेशी जागा नसते, उलट सुलट तिथेच त्या आईच्या गर्भातील पदार्थांच्या बरोबर 9 महिने कोंडलेल्या अवस्थेत तो असतो जीव. आणि त्यावेळेला त्या परमेश्वराची याचना करतो की तिथून सुटका व्हावी म्हणून, केलेली चूक मी परमेश्वरा परत करणार नाही पण इथून माझी सुटका कर, अशी त्याची सतत प्रार्थना असते. पण गर्भाच्या बाहेर येताच जीवाचा संपर्क प्रकृतीच्या 3 गुणांबरोबर होतो आणि हा जीव आता एक परत एकदा बद्ध होतो. मग मृत्यू म्हटलेला आहे, मृत्यू म्हणजे काय, तर हजारो विंचू एकाच वेळी चावतील तर जेवढ्या यातना होतील तेवढ्या मृत्यू समयी यातना होतात असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. जरा आहे, जरा म्हणजे काय, तर वृद्धत्व. आता वृद्ध झालं म्हणजे शरीर क्षीण झालं, मग परावलंबन होतं, चालता फिरताना उठता बसताना त्रास होतो, विस्मरण असतं अशा वेळेला. आणि व्याधी शेवटचं, व्याधी म्हणजे आजारपण, कुठल्याही भौतिक शरीराला रोग म्हणा किंवा हे आजारपण चुकत नाही. तर ही भौतिक शरीराची 4 महत्वाची दुःख आहेत किंवा ज्याला खरी दुःख आहेत असं म्हणू. नोकरी गेली, घर नाही, संपत्ती नाही, मूल होत नाही, या खरं तर दुय्यम समस्या आपल्या जीवनाच्या आहेत, पण या समस्यांनाच आपण खरं मानून बसलेलो असतो. जन्म मृत्यू जरा व्याधीकडे आपण दुर्लक्ष करतो. तर इथे म्हटलेलं जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य. माम आश्रित्य म्हणजे काय, माझ्यावरती माझा आश्रय घ्या कृष्ण म्हणतात. जरा जरा मरणाच्या समस्यातून मुक्त होण्यासाठी बुद्धिमान मनुष्य प्रयत्न करतात, त्यासाठी ते काय करतात, कृष्णांचा आश्रय घेतात. आश्रय घेणे म्हणजे काय, तर भक्तिमय सेवा करणे कृष्णांची. जो भगवंतांचा आश्रय घेतो त्याला भगवंतांच्या बद्दल जराही संशय नसतो बघा, भगवंतांचं दिव्य स्वरूप त्याने जाणलेलं असतं आणि असा व्यक्ती स्वतः दिव्य अशा ब्रह्मस्तरावरती स्थित असतो.
आणि तो आपली सुटका आपण करून घेतो जेव्हा तो भगवंतांना शरण जातो, तेव्हा ह्या ज्या चार समस्या आहेत ना, जरा मरण मोक्ष म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी, ह्याच्यातून तो आपली सुटका पण करून घेऊ शकतो. आता 30व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की कृष्ण भावनेमध्ये कर्म करणारा जो भक्त असतो ना, तो खऱ्या अर्थाने भगवंतांचे स्वरूप जाणतो आणि मृत्यू समयी पण मला तो विसरत नाही, आता असा व्यक्ती भगवत धामामध्ये प्रविष्ट होतो. हे प्रश्न कृष्णांना अर्जुन अर्जुन हे ऐकून, आता म्हणजे कृष्णांनी जे सांगितलेले आहे ते ऐकून अर्जुनाने हे आजचे 8 प्रश्न विचारलेले आहेत. कुठले 8 प्रश्न विचारले परत एकदा आपण समजून घेऊया. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत. त्यानंतर अर्जुनाने विचारलं की भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात, आणि यज्ञाचा अधिपती जो अधियज्ञ म्हटलेला आहे तो देहामध्ये कुठे निवास करतो, असे आता हे प्रश्न आहेत. आता आपण कृष्ण बघूया काय ज्ञान देतात, घेता माताजी पुढची स्लाइड. हा आता इथे ना एका चार्टद्वारे आपल्याला समजून सांगितलेलं आहे, तर कृष्णांनी दिलेली जी उत्तरं आहेत तर ते श्लोक बरेच आहेत, आपण सगळे श्लोक घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण या चार्टद्वारे हे समजून घेऊया. तर पहिला प्रश्न होता ब्रह्म म्हणजे काय. तर ब्रह्म म्हणजे काय, तर जीवात्मा आणि परमात्मा या दोन्ही शब्दांना संबोधित करतो ब्रह्म हा शब्द. पण परब्रह्म जर का वापरला असेल तो परमात्मा किंवा भगवंतांना संबोधित करतो. त्यामुळे ब्रह्म हा शब्द नक्की कुठल्या अर्थाने वापरला आहे हे जाणण्यासाठी गुरूंनी लिहिलेलं तात्पर्य आपण वाचायला पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, ज्यांच्याकडून हे ज्ञान घेऊन आपण स्पष्टपणे समजू शकू. मग दुसरं म्हटलंय अध्यात्म म्हणजे काय, तर जीवाचा स्वभाव, जीवाचा नित्य स्वभाव काय, तर कृष्णांची सेवा करणं. कर्म कर्म म्हणजे काय, अशी कृती की ज्याने आपल्याला त्याची प्रतिक्रिया म्हणून दुसरं शरीर मिळतं. आता चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया मिळते, उच्च लोकांची प्राप्ती होऊ शकते, उच्च लोकांमध्ये आपण जाऊ, वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया, त्यामुळे प्राण्यांचा जन्मही मिळू शकतो. म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेमुळे पुढचं शरीर आपल्याला प्राप्त होत असतं. आधीभूत आधीभूत म्हणजे काय, सभोवतालची सृष्टी किंवा प्रकृती म्हणूया. आधी हा शब्दचा अर्थ संबंधित आहे, भूत म्हणजे प्रकृती, आधीभूत म्हणजे प्रकृतीच्या संबंधित. मग आधिदैव, आधिदैव म्हणजे काय, की दैवाशी संबंधित. आता भगवंतांचं जे विराट असं विश्वरूप आहे ज्यामध्ये भगवंतांच्या या रूपामध्ये सर्व देवदेवतांचा समावेश आहे, ते रूप म्हणजे हे आधिदैव म्हटलेलं आहे. मग अधियज्ञ, अधियज्ञ म्हणजे सर्व म्हणजे अधियज्ञ यज्ञाशी संबंधित. तर हा कुठे राहतो, म्हणजे भगवंतांचंच हे नाव आहे परमात्मा म्हणजे, आणि परमात्मा कुठे राहतो, तर सर्वांच्या हृदयस्थळी राहतो असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न होता अर्जुनाचा की मृत्यूच्या समयी कृष्णांचे स्वरूप कृष्णांचे स्मरण कसे करावे, तर आयुष्यभर स्मरणाचा सराव हवा, त्यासाठी आपलं जीवन अशा प्रकारे आपल्याला आखलं पाहिजे की सदैव आपल्याला कृष्णांचं स्मरण होत राहील, अशा क्रियांमध्ये आपण आपल्याला नियोजित केलं पाहिजे. श्रवणम कीर्तनम स्मरणम हे सतत आपल्याला केलं पाहिजे. पुढची स्लाइड घेता माताजी. हा वाचतम. हरे कृष्णा, श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्याला धर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे आत्म्याला अविनाशी, आत्मा कसा आहे तर अविनाशी किंवा अक्षरम आहे असं म्हटलेलं आहे. अक्षरम म्हणजे काय, ज्याचा क्षय होत नाही, ज्याचा विनाश होत नाही. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आत्म्याचे गुणधर्म शिकलोय, त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की आत्म्याचा ना जन्म होतो ना मृत्यू, म्हणजे आत्मा कसा आहे, अजन्म आहे, सनातन आहे, नित्य अस्तित्वाचा आहे. ना न जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा भविता वा न भूयः, 20वा श्लोक होता तो. तर त्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं होतं. आणि आत्म्याचा खरा स्वभाव काय आहे, तर कृष्णांची सेवा करणं हा स्वभाव आहे, नैसर्गिक स्वभाव आहे तो. आता बघा आपल्याला म्हणजे चैतन्य चरितामृत मध्ये पण एक म्हटलेलं आहे की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास, म्हणजे आत्म्याचा हा मूळ स्वभाव आहे. तर मूळ स्वभाव आपण बदलू शकत नाही, बघा सवयी वगैरे आपण बदलू शकतो पण मूळ स्वभाव हा आपला तोच राहतो. तर हे आपलं स्वरूप आहे असं समजूया. तर जेव्हा आपण प्रकृतीच्या संपर्कात येतो, परा आणि अपरा शक्ती जेव्हा संपर्कात येतात एकमेकांच्या, तेव्हा आपल्याला हे विस्मरण होतं की आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत.
आणि आपण इंद्रिय तृप्ती करण्याच्या मध्ये भोग करू लागतो, म्हणजे आपला मिथ्या अहंकार असतो आणि त्यामुळे आपण पतनाधीन होतो. आणि पतन झालं किंवा 84 लक्ष योनींपैकी कुठलं तरी एक शरीर आपल्याला प्राप्त होतं. आता या चित्रामध्ये बघा दाखवलेलं आहे की कसं आपलं शरीर बदलतं, वेगवेगळ्या स्थित्यंतर शरीरामध्ये होतात आणि आपला हा प्रवास सतत चालूच असतो. अशा म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला की मग तो पुढचं शरीर धारण करतो, त्याच्या कर्माच्या नुसार, त्याच्या इच्छेच्या नुसार तो पुढचं शरीर धारण करतो. माताजी घेता पुढची स्लाइड. हाँ, वाचता माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते नाही. त्याच्या हेच आहे ना माताजी ते. हो, परत रिपीट झालंय, तेच आहे ना वाचन बहुतेक, हाँ पण वाचा परत. फोटो चेंज झाला मला वाटतं. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तेच सांगितलंय बघा की जेव्हा आत्मा आता एका शरीराचा त्याग करतो आणि 84 लक्ष योनींपैकी कुठलं शरीर त्याला प्राप्त होऊ शकतं, तर आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू समय त्याचा काय भाव आहे, त्याप्रमाणे त्याला पुढचं शरीर मिळणार आहे, त्याची कर्म जीवनभर कशी राहिलेली आहे तोही भाग महत्वाचा आहे. आता एखाद्याला बघा शारीरिक संबंधांचा भोग करण्याची अतिशय तीव्र इच्छा असेल मृत्यूच्या समय, तर तो पुढच्या जन्मी कुत्रा होईल असं सांगितलेलं आहे. किंवा आता एखादा काहीतरी चांगलं अन्न खात नाही, दुर्गंधी युक्त, नासलेलं, सडलेलं वगैरे शिळं अन्न खाण्याचं काहीही खायची त्याला सवय आहे, तर पुढच्या जन्मी त्याला कदाचित डुकराचं शरीरही मिळू शकेल. आता तिथे चित्रामध्ये एखादा जण दान पुण्य करण्यामध्ये संलग्न आहे बघा असा दाखवलाय, तर त्याला उच्च ग्रहाची प्राप्ती होईल, स्वर्ग लोकामध्ये जाईल आणि सगळ्यात वरती आता भगवंतांची नित्य भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला गोलोकधामाची प्राप्ती होईल. तर म्हणजे काय की जशी आपण कर्म करू आणि जसा आपला भाव मृत्यू समयी राहील तसंच शरीर आपल्याला भविष्यामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे मनुष्य जन्मात बघा आपल्यावरती खूप मोठी ही जबाबदारी आहे, आपण कशा प्रकारे कर्म करतो आहोत, जी पण कर्म करत आहोत त्याने भविष्यात आपण कुठलं शरीर घेणार आहोत हे निश्चित करतोय. हा वाटचा पुढची स्लाइड घेता माताजी. हरे कृष्णा. हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देव देवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे अधिभूत म्हणजे प्रकृतीच्या संबंधित आपल्याला सांगितलेलं आहे. आता ही भौतिक प्रकृती कशी आहे, एक सारखी बदलत असते. इथे चित्रामध्ये बघा एक अळीचं परिवर्तन कोशात आणि कोशातून मग फुलपाखरू असं बदल होताना आपल्याला दिसतोय. तर समजून घेऊया आपण हे कसं आहे. आता अर्जुनाच्या प्रश्नाला अनुसरून उत्तर कृष्ण इथे देत आहेत. आणि ही अळी बघा कशी आहे की जमिनीवरती एका विशिष्ट प्रकारे ती चालते, तुम्ही बघितलं असं शरीर ओढत ओढत ती चालते. पण या आईची इच्छा काय आहे की तिला आकाशात उडायचंय. आता तिच्या या इच्छेच्या अनुरूप भगवंत तिला संधी पण देतात, त्यानुसार ही अळी स्वतःला आता त्या कोशामध्ये बंदिस्त करते. हा कोश कसा आहे, एकदम घट्ट असा तो बंद असतो आणि जेव्हा या कोशातून ही अळी बाहेर निघते तेव्हा तिला खूप कष्ट पण सोसावे लागतात. अगदी सगळ्यात कठीण क्षण असतो तिच्या आयुष्यातला असं म्हणूया. पण आता अळीच्या कोशातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिचं फुलपाखरू बनतं आणि ते आता या आकाशामध्ये स्वच्छंदपणे उडू पण शकतं. आता बघा जर एखादी अळी पण आता तिच्या इच्छेच्या बळावरती कष्ट सोसते आणि मनाजोगं शरीर हे फुलपाखरूचं प्राप्तक पण करून घेऊ शकते, मग आपण तर मनुष्य आहोत ना, आपण जर का इच्छा केली तर आपण का बरं भगवद्धामामध्ये जाऊ शकणार नाही, आपणही जाऊ शकतो. कारण आपल्यामध्ये कुठे कमी आहे, इच्छाशक्तीची कमी आहे. इच्छा म्हणजे काय, नुसतंच एकदा बोलणं की मला भगवद्धामात जायचंय असं होत नाही, सतत त्याचा ध्यास करायला हवा. भगवत प्राप्तीच्या बाबतीत लालसा असायला हवी, ते लौल्यम असा शब्द आहे बघत त्याच्यासाठी. तर हा ध्यास जर का सतत असेल तर जर का ह्या अळीचं परिवर्तन फुलपाखरू मध्ये होतं तर आपणही निश्चित आपल्या इच्छेच्या बळावरती जाऊ शकू, हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपलं शरीर जे असतं ना, जसं आता ह्या अळीचं बघा कोशात रूपांतर झालं, कोशातून मग ते फुलपाखरू बनलं, तसंच आपल्या शरीरामध्येही बदल होत असतो. आपण बालपण, तरुणपण, मध्यम वय, वृद्धत्व असं बदलत असतो.
म्हणजे ती सहा स्थित्यंतर प्रत्येक देहामध्ये होत असतात. उत्पत्ती होते, विकास होते, मग स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. तर ह्याला ही सतत बदलणारी प्रकृती असते अशा प्रकारे. आता या प्रकृतीला अधिभूत असं म्हटलंय. अर्जुनाचा जो प्रश्न होता त्यावर कृष्णांनी दिलेलं उत्तर आहे. आणि ही प्रकृती कशी आहे, विशिष्ट काळी तिची उत्पत्ती पण होते आणि विशिष्ट काळी तिचा लय पण होतो. मग देवदेवतां आणि त्यांच्या ग्रह लोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट अशा विश्वरूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित असलेल्या भगवंतांच्या आंशिक विस्तारित रूपाला अधियज्ञ असं म्हणतात किंवा यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हणतात. आणि हा परमात्मा कुठे असतो तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो स्थित असतो असं म्हटलेलं आहे. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. आता हा श्लोक खूप महत्वाचा आहे. हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यो प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण, आणि जो मृत्यूसमयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळी शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अंतसमयी मृत्यूच्या वेळी भगवंतांना आपण कसं प्राप्त करू शकतो याबद्दलचं ज्ञान कृष्णांनी या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि अर्जुनाचा जो शेवटचा प्रश्न होता त्याचाही उत्तर आहे. अंतकालेच माम एव, म्हणजे अंतकाळी जेव्हा आपण देह त्याग करतो त्यावेळी माम एव म्हणजे केवळ माझे, स्मरण मुक्त्वा म्हणजे स्मरण करत, कलेवरम म्हणजे शरीर त्याग करतो, य प्रयाती समद्भावम म्हणजे निश्चितपणे माझे धामाची प्राप्ती करतो, याती नास्त्यत्र संशया म्हणजे यात काहीही संशय नाही. कृष्ण स्पष्टपणे सांगतायत की मृत्यू समयी माझे स्मरण जो करेल तो मला प्राप्त करून घेईल. म्हणजे मृत्यू कसं आहे, ही आपली परीक्षा आहे. बघा, ज्याला भगवत धामामध्ये जायचं आहे त्याला मृत्यू समयी कृष्णांचं स्मरण आलं पाहिजे. आता आपल्याला ही मृत्यूची परीक्षा सगळ्यांनाच द्यायची आहे. आपल्याला कोणी म्हणूच शकत नाही की मी काही परीक्षा देणार नाही. मग परीक्षा आपल्याला द्यायचीच आहे. तर या परीक्षेची तयारी आपण लवकर सुरू केली पाहिजे. बघा, आपण भक्त आहोत, आपण कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान घेतोय आणि आपल्याला जर का भगवत धामाची प्राप्ती करायची असेल आणि कृष्णांचं अंतसमयी आपल्याला स्मरण यायचं असेल त्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र आयुष्यभर करावे लागतात. कृष्ण म्हणतात ना, अंतकालेच मामेव, अंतकाळी जो माझे स्मरण करेल. मग प्रश्न असाच आहे ना की अंतकाळी कृष्णांचं स्मरण असेल मग जीवनभर भक्ती का करायला पाहिजे. आपण अंतकाळी करू ना कृष्णांचं स्मरण, पण तसं होत नाही. बघा, जीवनभर जर एखाद्या व्यक्तीने जर का इंद्रिय तृप्ती केली, भोगविलासातच तो लिप्त राहिला तर अंतकाळी त्याला कृष्णांचं स्मरण होणार नाही. जसं आता मुलं शाळेत जाणारी मुलं असतात, बघा, वर्षभर अभ्यास करतात तेव्हा वार्षिक परीक्षेत चांगल्या प्रकारे ते पेपर देऊ शकतात, व्यवस्थित मार्क घेऊन ते पास होतात. तसंच आपलं आहे, भगवंतांचं स्मरण जीवनभर करत राहिलो आपण तरच अंतसमयी ते आपल्याला आठवतील. म्हणजे सराव जीवनभर हवा तर मृत्यू समय त्यांचं स्मरण होतं. आता दुसरं गोष्ट महत्वाची अशी आहे की अंतकाल कधी येणार हे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. आपण धरून चाललोय मी 80-90 वर्षापर्यंत जगे, पण आपल्याला माहिती नाहीये. आणि गरुड पुराणामध्ये जसं वर्णन आहे मृत्यूच्या वेळीचं की हजारो विंचू एकाच वेळी दंश करतात, एवढ्या यातना मृत्यू समयी होतात. तर मग आपलं लक्ष त्या वेदनेकडेच असेल, भगवंतांचं स्मरण आपल्याला होणार नाही. म्हणून सराव हवा. आणि ज्यावेळी आपण सराव असतो, बघा, एका विशिष्ट पद्धतीने भक्त म्हणून आपण जीवन कृष्ण भावना भावी जीवन जगत असतो तर कृष्ण या गोष्टीची आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत ना, ते परमात्मा म्हणून आहेत, आपला भाव ते ओळखतात. तर त्यामुळे आपल्याला जरी स्मरण राहिलं नाही तरी भगवंत आपली त्यावेळेला काळजी घेतात, हे खूप महत्वाचं आहे. तर आपल्याला मृत्यूची परीक्षा प्रत्येकालाच द्यावी लागणार आहे, कोणाची सुटका नाहीये. पण भक्ती आपण लवकरात लवकर सुरू केली पाहिजे. सराव आपल्याला करतच राहिलं पाहिजे. मग भक्ती कधी सुरू करावी यावरती प्रल्हाद महाराज म्हणतात की जितक्या लवकर सुरू करता येईल अगदी लहानपणीच तुम्ही करा. म्हणजे एक मिनिट. प्रल्हाद महाराज म्हणतात खरं तर जितक्या लहानपणी होऊ शक्य असेल तितक्या लहानपणी आपल्याला भक्ती सुरू केली पाहिजे. बघा, प्रत्येक दिवस जो असतो ना आपण आपल्या मृत्यूच्या निकट जात असतो. आता रोज सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, एक एक दिवस आपल्या आयुष्यातला हा कमी होतोय. तर प्रत्येक सूर्योदय भक्ताच्या आयुष्यात कसा असला पाहिजे की आपण एक दिवस निकट गेलो भगवंताच्या, अशी कृत्य आपल्याला प्रत्येक क्रिया अशा केल्या पाहिजेत प्रत्येक दिवशी की एक एक पाऊल आपण भगवंतांकडे गेलो पाहिजे, भगवंतांच्या निकट गेलं पाहिजे, हे आपल्याला लक्ष ठेवायचंय.
आणि आपल्याला साधना ह्याच्यासाठी इतकी सोपी सांगितली आहे, श्रवणम कीर्तनम स्मरणम करायचं आहे, जप करायचं आहे, म्हणजे ये न केना प्रकारेने आपण दिवसभराच्या दिनचर्येमध्ये कृष्णाबरोबर कसे जोडून घेतोय हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आता या चित्रामध्ये बघा, भीष्मदेव दाखवलेले आहेत जे शरशय्येवरती आहेत, आणि कृष्ण युधिष्ठिर महाराजांना भीष्मांच्या भेटीला घेऊन आलेले असतात. आता भीष्मांची इच्छा काय असते की कृष्णांना बघत त्यांनी देह त्याग करावा, इच्छा मरणाचं वरदान असतं त्यांना, आणि कृष्णांना ही इच्छा माहिती असते, तर कृष्णांना बघत ते देह त्याग करतात. त्याआधी ते कृष्णाची अतिशय सुंदर अशी स्तुती करतात जी भीष्म स्तुती म्हणून प्रसिद्ध आहे भागवतम मध्ये, आणि भीष्म स्तुती करत असतानाच त्यांना ते देह त्याग करतात, आणि युधिष्ठिरांना त्याआधी राज्य चालवण्याविषयी त्यांनी सल्ला पण दिलेला आहे. तर इथे महत्वाचं काय आपण आता समजून घेतलं की अंतकालेच मामेव, म्हणजे अंतसमयी माझं स्मरण करत जो देह त्याग करतो त्याला भगवत धामाची प्राप्ती होते असं कृष्ण म्हणाले, त्यात काही संशय नाही. तर हा जो प्रसंग दाखवलेला आहे बघा, त्यांनी देह त्याग केला भीष्मदेवांनी, ते भगवंतांचं स्मरण करत केलेला आहे, स्तुती म्हणत केलेला आहे, तर त्यामुळे निश्चित त्यांची गती पुढची चांगली झालेली आहे, यात ती नास्तत्र संशय, मग यात काही संशय नाही. घेता माताजी पुढची स्लाइड आता. हाँ, इथे ना एक कथा आहे, ती युधिष्ठिर महाराज आणि यक्षाची ही कथा आहे. आता ज्या वेळेला पांडव वनवासात होते तेव्हाची ही गोष्ट आहे, आणि युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनाला पाणी आणण्यासाठी पाठवलं. तर वनामध्ये एक सरोवर होतं जिथे अर्जुन गेला आणि पाणी भरून घेऊन येऊ लागला, तेव्हा एका यक्षाचा आवाज आला की तुला या सरोवरातलं जर का पाणी पाहिजे असेल तर तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आता अर्जुनाने विचार केला, पाणी पिण्यासाठी मला, पाणी घेण्यासाठी या प्रश्नाची, या यक्षाच्या प्रश्नाची मी का उत्तरं देऊ? तो त्याने म्हणजे काही लक्ष दिलं नाही, यक्षाकडे लक्ष न देता अर्जुनाने सरोवरामधलं पाणी तो प्यायलं. आता पाणी पिताच तो बेशुद्ध होऊन पडला. बराच वेळ झाला अर्जुन पाणी घेऊन परत आला नाही, म्हणून युधिष्ठिर महाराजांनी भीमाला पाठवलं. भीमाची तीच परिस्थिती झाली, मग तोही आला नाही, भीमही आला नाही, अर्जुनही आला नाही, म्हणून त्यांनी नकुल सहदेवांना पाठवलं. आता तेही दोघं तिथे जाऊन बेशुद्ध होऊन पडले. आता कोणीच भाऊ आलेला नाही पाणी घेऊन परत, म्हणून युधिष्ठिर महाराज स्वतः आता गेले आणि सरोवरातील पाणी पिण्यासाठी ते वाकले. तेवढ्यात यक्ष तिथे आला आणि त्यांनी युधिष्ठिराला सांगितलंय, हे बघ, तुझे चारही भाऊ इथे बेशुद्ध होऊन पडलेत आणि तुझीही तीच परिस्थिती होईल. जर तुला पाणी हवं असेल तर माझ्या प्रश्नाचं तू पहिल्यांदा उत्तर दे. आणि यक्षाने प्रश्न काय विचारला, तर या जगामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे? आता युधिष्ठिर महाराज तो बुद्धिमान होते, युधिष्ठिर महाराजांनी दिलेलं हे उत्तर आहे, हा तो श्लोक आहे, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालय शेषः स्थिरत्वं गच्छन्ति किम आश्चर्य मतः परम. म्हणजे काय म्हणाले युधिष्ठिर महाराज, की आता रोज लाखो लोक यमालयामध्ये प्रवेश करत असतात, एखादा मूर्ख माणूस कसा विचार करत असतो की मी अमर आहे, मी कधीच मरणार नाही, अशा विचारामुळे मृत्यूपूर्व जी तयारी करायला हवी मृत्यूच्या आधी ते तो अजिबात करत नाही. आता आपणही बघा तसेच असतो, आपण बघतो, रोज ऐकतो किंवा आपल्या आजूबाजूला कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू होत असतो, पण आपणही असेच राहतो, आपणही हा विचार करत नाही. आपल्या आपला विचार कसा असतो, मला मृत्यू येणार नाही, त्यामुळे आपण मृत्यूची काही तयारी करत नाही, इंद्रिय भोग करण्यामध्ये आपलं जीवन निघून जातं. तर जेव्हा युधिष्ठिर महाराज हे उत्तर देतात त्यावेळेला मग युधिष्ठिराच्या सर्व भावांना परत जीवनदान मिळतं आणि ते शुद्धीवर येतात. आता लक्षात आपल्याला इथे काय ठेवलं पाहिजे की आपल्याला भगवंतांचं नाव घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्याला मृत्यू कधी येणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. जीवनभर सराव करायचा आहे त्याच्यासाठी, मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला सराव जीवनभर केला पाहिजे, आणि मग यात्री ना नास्त्यत्र संशय, भगवंत म्हणाले तुमचा सराव असेल, अंतकाळी तुम्हाला स्मरण असेल तर तुमची नक्की भगवत धामामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल, जन्म मृत्यूच्या चक्रातून तुमची कायमची सुटका होईल असं कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. हा पुढची घेता माताजी स्लाइड. हाँ, आता हा पण श्लोक आहे, हा पाचव्या श्लोकाच्या पुढचा म्हणजे सहावा श्लोक आहे, हाही महत्वाचा आहे. यम यम वापि स्मरण भाव त्यजति अन्ते कलेवरम तम तम वेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. हरे कृष्ण माताजी. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्णा.
हरे कृष्ण। आता इथे बघा, देह त्याग करताना भरत महाराजांची गोष्ट आपण आधी ऐकलेली आहे। ज्या वेळेला भरत महाराज ते हरणाच्या साठी आसक्त होतात हरणाच्या पिल्ला मागे आणि ते पिल्लू परत येत नाही, तर त्यावेळेला त्याच्या काळजीमध्ये त्याला ते शोधायला निघतात आणि मग त्यांचा मृत्यू होतो। कारण बरं, अंतिम समय त्यांना भाव कुठला असतो तर त्या हरणाच्या काळजीतच ते असतात आणि पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळतो। आणि हरणाचा जन्म कसा मिळतो, तर ते जंगलामध्ये जरी त्यांचा जन्म झाला तरी त्यांना स्मृती असते गतजन्माची, त्यामुळे त्या एका ऋषी मुनींच्या आश्रमाजवळ ते हरिण जातो। तिथे हिरव्या चाऱ्यावर आसक्ती होऊ नये म्हणून मग सुकी पानं गवत वगैरे असं खाऊन ते राहतं। आश्रमाच्या जवळ राहिल्याने भागवत कथा संकीर्तन त्याच्या कानावरती पडत असतं। त्या पुढचा जन्म म्हणजे हरणाच्या नंतरचा जन्म त्यांना माणसाचा मिळतो, जिथे तेव्हाही ते सर्वसामान्य माणसासारखे राहत नाहीत, मौन राहतात, पण सदैव मनामध्ये त्यांचं भगवंतांचं स्मरण मात्र सुरू असतं आणि त्या जन्मामध्ये ते भगवंतांची प्राप्ती पण करून घेतात। आता इथे आपल्याला समजायचं कसं आहे बघा, की हरणाच्या शरीरात जरी हे भरत महाराज असले तरी त्या शरीरामध्ये, हरणाच्या शरीरात त्यांना काही योग्यता किंवा क्षमता प्राप्त होत्या होत्या म्हणजे हरणाच्या शरीरात असताना गतजन्माची स्मृती होती त्यांना आणि पश्चाताप होत्या जो त्यांच्या आचरणामध्ये दिसला। म्हणजे त्यांनी बघा, आपलं त्यांचा जन्म कालंजर पर्वतावरती त्या हरणाचा जन्म होता तिथे त्या जंगलामध्ये, पण जन्मस्थान सोडून ते आश्रमाजवळ ते हरिण राहू लागलं। जन्मस्थानाजवळ राहिल्याने कसं आसक्ती वाढते असं म्हटलं। तिथे बघा, माता पिता असतात, नातेवाईक असतात, खाणाखुणा असतात, रस्ते दुकानं झाडं सर्व भौतिक चेतनेची ते पुनर्जागृती करतात। म्हणजे एक निकटचा संबंध असतो बंधू बांधवांबरोबर जन्मस्थानाशी, म्हणजे स्नेहाची किंवा मोहाची जी बंधनं म्हणतात ना ती तिथे दृढ असतात। आता भौतिक गोष्टीकडे जर का अनासक्ती केल्याशिवाय कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकणार नाही असं आपण जाणून घेतलं। आता बघा, नेहमीच्या ह्याच्यातलं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण अमेरिकेला जाण्यासाठी एम्बसी मध्ये जातो ना व्हिसा आणण्यासाठी, तसंच आपल्याला जायचं जर का भगवत धामामध्ये असेल तर साधनेचे जे नियम आहेत, जो जप आहे किंवा जे श्रवणम कीर्तनम स्मरणम आहे ते आपल्याला करायला हवं, भक्तांचा वैष्णवांचा संघ आपल्याला ठेवायला हवा। तर आता हे जे हरिण असतं तर ते ह्या पर्वतापासून या जिथे त्यांचं जन्मस्थान असतं तिथेपासून ते आश्रमापर्यंत जातं आणि ते सतर्कतेने राहतं, हिरवा चारा पण खात नाही, सुकी पानं खाऊन राहतं आणि भौतिक जीवन पण आपण त्याच प्रकार, बघा या हरणाच्या उदाहरणावरून आपण हे समजू शकतो, आपणही भौतिक जीवन आपलं अगदी साध्या सरळपणे जगत असू, आपल्या गरजा कमी ठेवल्या, म्हणजे अगदी जागा छोटीशी असली ना तरी संसार सुखाचा करू शकतो। या विरुद्ध बघा, मोठं घर असलेलेही व्यक्ती ते सुखी असेलच असं नाही, तो दुःखी कष्टी पण असू शकतो। तर भौतिक ऐशो आरामाच्या ज्या योजना आपण जेव्हा संग्रह करू लागतो ना ते व्यक्तीच्या दुःखाचं कारण बनतं, आणि खरं तर बघितलं तर ते सगळ्यांनाच इथेच सोडावं लागतं। कितीही आपण कष्ट केले कमावताना तरी प्रत्येक जण ते इथेच सोडून जातो। आता ह्या आश्रमामध्ये, त्या ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये ते हरिण भक्त कथा ऐकत असे, श्रवण करत असे हरिनामाचा, तर कोणाला समजत जरी नसलं तरी त्या हरणाला मात्र समजत असते ती कथा। म्हणजे इतरांना वाटत असेल काय बरं हे हरिण इथे बसलेलं आहे काय ऐकतंय, पण त्या हरणाला मात्र समजत असे। आणि बघा, आता काही लोकांचा प्रश्न पण असतो ह्याच्यावर की आता हे हरणाने एवढं भगवंतांचं स्मरण केलं, त्या म्हणजे स्मरण करत करतच देहत्याग केला हरणाने, मग हरणाला का बरं भगवत प्राप्ती झाली नाही? तर बघा, भगवंतांची योजना कशी असते। आता म्हणजे म्हणतात ना की आता हा एवढा परिपक्व झालेला, या हरणाने पश्चाताप पण केलेला आहे, त्याला अनुभव पण आलेला आहे, मग अशा व्यक्तीचा अनुभव इतरांना वाटला पाहिजे म्हणून आता त्याला एक दुसरा जन्म, पुढचा जन्म मनुष्याचा दिला गेला। आता ह्या जन्माशुद्ध भक्त म्हणून ते जन्माला आलं बघा भरत महाराज, आणि त्यांचं नाव जड भरत असं होतं। आणि हरिण म्हणून जरी म्हणजे त्यांना काय त्यांच्या बाबतीत झालं, त्या हरणाच्या पिल्लाच्या बाबतीत आसक्ती असल्याने काय झालं त्यांच्या बरोबर याचा अनुभव त्यांना होता, गतजन्माची स्मृती होती, त्यामुळे तर सुख दुःखामध्ये जड भरत अतिशय समव त्यांचं वागणं होतं। भगवंतांच्या नामस्मरणात ते सतत बुडालेले असल्यामुळे द्वंद्वापासून ते वेगळे होते भौतिक, आणि त्यासाठी त्यांनी तो राजा रघुगणला उपदेश केला, तो संवाद अतिशय म्हणजे खूप ज्ञान देणारा असा तो संवाद भागवतम मध्ये आहे। म्हणजे आता हरणाचा जन्म मिळाला कारण त्यांनी पश्चाताप केला,
आणि भक्ती मार्गात तसंच आपल्याला सतर्क राहावं लागणार. म्हणजे आपण पतन जरी झालं भक्ती मार्गामध्ये तरी कुठली हानी होत नाही, हे आपल्याला कृष्णांनी सांगितलेलं आहे. बघा, कृष्ण आपली जपून ठेवतात. म्हणजे आपल्याला एखादी ठोकर जरी लागली तरी कृष्ण आपल्याला परत अशी संधी देतात की आपली भक्ती जिथे थांबलेली आहे तिथून आपण पुढे सुरू करू शकतो, चालू ठेवू शकतो. तर हे इथे महत्वाचं आहे. जो भाव असेल ना आपला अंतसमयी, त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळणार आहे, हे महत्वाचं आहे. आणि तो भाव कसा येईल, जो जीवन आपण ज्या प्रकारे जगलेलो आहे त्या प्रकारेच तो अंतिम भाव येणार आहे. आपण जीवनभर जर का भोग विलास इंद्रिय तृप्ती केला तर तो तेच विचार मनामध्ये राहणार आहे. या विरुद्ध जर का आपण श्रवणम कीर्तनम म्हणजे कृष्ण भावना भावी जीवन जगत असू तर त्या प्रकारे आपला अंतिम समय पण असणार आहे. पुढची घेता माताजी स्लाइड. हाँ, इथे तेच दाखवलंय बघा. ही भरत महाराजांचीच कथा आपण बघितली. त्या भरत महाराजांची कथा ना आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेतली पाहिजे. बघा, ते त्याचं महत्व आहे. म्हणजे आपण जर का भौतिक दृष्टीने बघितलं तर आपल्याला काय वाटतं की भरत महाराजांचं पतन झालं हरणाच्या शरीरामध्ये, पण आध्यात्मिक दृष्टीने जर का बघितलं ना तर हरणाच्या शरीरामध्ये त्यांची प्रगती झालेली दिसते, कारण ते गंभीरतेने राहतात. त्यामुळे तशा प्रकारे आपल्याला ही कथा समजून घेतली पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 7वा श्लोक आहे. हरे कृष्ण. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयार्पित मनोर्बुद्धीर माम वैश्यस्य संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण, म्हणून अर्जुना तू सदैव माझा कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा जो उपदेश आहे ना, तर आपल्यासारख्या संसारिक कर्म करून म्हणजे करण्यामध्ये अगदी घडून गेलेल्या सर्व लोकांच्या साठी खूप महत्वाचा आहे. आपण कसं असतं, आपण संसारामध्ये नोकरी व्यवसाय कौटुंबिक जबाबदाऱ्या हेच पार पाडत असतो. आपण कृष्णांकडे दुर्लक्ष करत असतो, भक्तीला आपण दुय्यम स्थान देतो, या सगळ्या भौतिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आपण प्राथमिकता दाखवतो. आता मनुष्याने आपलं विहित कर्माचा कर्तव्याचा त्याग केला पाहिजे असं कुठे कृष्ण सांगतायत तर भगवद्गीतेमध्ये नाही सांगत. आपली कर्तव्य जबाबदाऱ्या ज्या काही आहेत त्या पार पाडत असतानाच आपण आपल्याला भक्तीमध्ये कसं जोडून घेऊ शकतो याबद्दलचा हा उपदेश आहे. त्यामुळे भौतिक आता ज्या वेळेला आपण हे असं करतो ना, म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच भक्ती करतो किंवा साधना करतो, त्यामुळे आपली भौतिकाची आसक्ती कमी होऊ लागते. मन आणि बुद्धी कृष्णांच्या ठायी स्थिर होते आणि अशांत आपलं जे मन असतं ते शांत होऊ लागतं आणि मग आपण अधिकाधिक भक्तीमध्ये दृढ होऊ लागतो आणि मग निःसंशय आपल्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे कार्य आपली तीच आहेत, पण ती करत असताना कृष्णांच्या बरोबर जोडून कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला करायची आहेत. आणि कसं आहे, कर्माची फळं आपल्याला कृष्णांना अर्पण करायची आहेत. आणि आपण सर्व कामामध्ये जेव्हा कृष्णांना जोडून घेऊ लागतो, म्हणजे बघत असताना चराचरात व्यापलेल्या कृष्णांना आपण बघू लागतो तेव्हा आपली दृष्टी तशी होते. बघा, आपण त्या त्या प्रकारे मग भगवंतांना सर्वत्र बघू शकतो, सर्वत्र त्यांचं स्मरण करू शकतो. आता इथे कृष्ण काय सांगतायत की कर्तव्य पार पाडत असताना त्यांचं स्मरण करायचे. माम अनुस्मर युद्धच असं अर्जुनाला ते सांगतात. आता आपण विचार करू, आता अर्जुनाला युद्ध पण करायचंय आणि कृष्णांचं स्मरण पण करायचंय, कसं काय बाबा हे शक्य आहे? किंवा आम्ही तरी कसं करू, आम्हाला नोकरी आहे, कुटुंब आहे, ते सांभाळायचं आहे आणि कृष्णांची भक्ती, ते कसं काय आम्ही करणार? मग श्रीला प्रभुपाद इथे मार्गदर्शन करतात की हे जेव्हा कृष्ण म्हणालेत ना तर ते नक्की शक्य असणार. बघा, असं कसं आहे, माम अनुस्मर युद्धच का शक्य आहे की जिथे श्रद्धा आहे ना तिथे आपण तो उपदेश मानतो बघा आणि त्याप्रमाणे वागतो. आता जसं प्रभू श्रीला प्रभुपाद आपल्याला जप करायला सांगतात आणि जेव्हा आपण तसाच मनोभावे जप करतो त्यावेळेला आपल्याला ती अनुभूती येते. आता जपामध्ये आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतो. आता आपण काल शिकलो होतो बघा, 6व्या अध्यायामध्ये शिकलो की कृष्ण आणि त्यांचं नाम हे भिन्न नाहीये. म्हणजे ही नामाची, भगवंतांच्या नामाची महिमा आहे. नकळतपणे घेतलेलं नाम सुद्धा सर्व पाप नाश करू शकतं. आता जसं पेट्रोल आहे ना, ते इंधन आहे बघा, आगीच्या संपर्कात आलं तर ते पेट घेणारच आहे, तसंच भगवंतांचं नाम घेतल्याने पापाचा नाश होणारच आहे. म्हणून कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की माझ्या कृष्ण या स्वरूपाचं स्मरण करत तू तुझं स्वधर्माचं जे कर्तव्य आहे, तुझं युद्ध
याचा तू आचरण कर, म्हणून नाम अनुस्मर युद्धच. ते कृष्ण सांगतायत हे आपल्याला शक्य आहे म्हणूनच सांगतायत, आणि त्याच्यात आपला अतिशय मोठा लाभ पण आहे, हे आपण लक्षात घेऊया. इथे अजून एक गोष्ट कृष्ण काय समजवतायत अर्जुनाला, की तू सदैव माझा कृष्ण या स्वरूपात विचार कर, म्हणजे दिवसभर त्याप्रमाणे तू माझं स्मरण करशील. कृष्णांचं कृष्णांच्या रूपात असं म्हटलंय, म्हणजे शक्ती प्रकाश कुठे ज्योती या स्वरूपात नाही तर कृष्णांच्या रूपामध्ये स्मरण कर. आता हा सदैव स्मरणाचा प्रयत्न जो आहे ना, तो आपल्याला करायचा. बघा, हीच ती कृष्ण भावना आहे. आता चित्रामध्ये प्रल्हाद महाराज दाखवलेत, बघा असुर पुत्र होते पण गुरुकुलात असतानाही जेवणाची सुट्टी झाली, म्हणजे त्यांचे जे सर्व शिक्षक होते तेही असुरच होते, पण सुट्टी झाली, सर्व ते असुर इकडे तिकडे गेले की हे काय करत असत, या असुरांच्या मुलांना एकत्र करून नारायणाचं संकीर्तन, नारायण नारायण असं संकीर्तन करत असत, भगवत कथा त्यांना सांगत असत. आणि ही सर्व असुरांची जरी मुलं होती तरी भक्त प्रल्हादांच्या सांगण्यावरून ते संकीर्तन करायची. त्याचं भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये खूप चांगलं वर्णन आलेलं आहे. आणि तस्मात सर्वेषु कालेषु, म्हणजे ह्याच्या श्लोकाची सुरुवात बघा तशीच होते, तस्मात सर्वेषु कालेषु. सर्वेषु कालेषु म्हणजे सदैव माझे स्मरण कर आणि चिंतन कर, तुझी बुद्धी माझ्या ठायी स्थिर ठेव, म्हणजे निश्चितपणे तू माझी प्राप्ती करून घेशील. घेता माताजी पुढची स्लाइड. हा 8वा श्लोक आहे हा. हरे कृष्ण. अभ्यास योग युक्तेन चेतसा ना अन्य गामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयत्. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण, जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो आणि त्यांचे सतत मन त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते, तो हे पार्थ अर्जुना तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे परत कृष्णांनी त्यांचं स्मरण करण्याचं महत्व सांगितलंय. आता जेव्हा आपण हरे कृष्णाचा मंत्र जप करतो, श्रीला प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, त्यावेळेला कसं सांगितलंय, विधी काय सांगितली आहे, की आपल्याला तोंडाने मंत्र म्हणायचा आहे आणि कानाने तो ऐकायचा आहे. तेव्हा बघा, कान जीभ आणि मन हे तिन्ही आता श्रवण आणि कीर्तन करण्यामध्ये युक्त आहेत, आणि हे अशा प्रकारे करत राहणं सोपं आहे. आता त्याने आपल्या म्हणजे काय हृदयामधले अनर्थ नाश पावतात, अनर्थ नाश झाल्याने आपलं कसं मन शांत होतं, भक्तीमध्ये दृढ व्हायला आपल्याला सहायता मिळते आणि आपण प्रगती करतो. आता अशा प्रकारे मंत्राचा जप करत राहिल्याने भक्ताचं जे शुद्धीकरण होतं, म्हणजे अनर्थांचं नाश होतं, कल्मष ज्याला म्हटलेले आहेत ना ते नाश होतात, आणि शुद्ध हृदयानेच आपण कृष्णाकडे जाऊ शकतो. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये मलिनता आहे तोपर्यंत भगवंतांचा तिथे वास नाही आहे. आपल्याला प्रगती करायची आहे तर हृदय आपलं निर्मळ हवं, तर त्यासाठी कृष्णांचं हे निरंतर स्मरण करण्याचे आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आणि असं आपण करत राहिलो तर आयुष्याच्या शेवटी देहत्यागाच्या वेळी कृष्णांचं स्मरणही आपल्याला राहील, आणि आपण मृत्यूच्या नंतर भगवत धामाची प्राप्ती निश्चितपणे करू शकू. आता मन कसं आहे, चंचल आहे, मन अस्थिर आहे, ते म्हणजे कुठे भोगामध्येही लागत नाही आणि भक्तीमध्येही लागत नाही. बलपूर्वक कृष्ण चिंतन करण्यामध्ये त्याला युक्त करणं आवश्यक असतं. तर 4थ्या अध्यायामध्ये आपण शिकलो ना, जो ज्या कृष्ण म्हणालेत आपल्याला की जो ज्या भावात किंवा ज्या प्रमाणात मला शरण येतो तोच भाव मी परस्पर त्याला देतो, ये यथा माम प्रपद्यंते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कृष्ण कुठेही पक्षपात करत नाहीयेत. जेवढ्या भावाने जेवढ्या प्रमाणात आपण कृष्णांच्या जवळ जाऊ तेवढेच कृष्ण इनफॅक्ट 10 पटीने आपल्या जवळ येणार आहे. तर आपल्याला आपले प्रयत्न महत्वाचे आहेत तिथे. हा पुढचे घेता स्लाइड माताजी. हा अजामिलची कथा आहे. आता हा अजामिल कसा होता, तर सदाचारी एक पुरुष होता, वेदपाठी होता आणि आपलं सरळ जीवन असं जगत होता. एकदा होम हवन वगैरे तो करत असे आणि त्याची सामग्री आणण्यासाठी, ती गोळा करण्यासाठी तो वनामध्ये जातो. तर तिथे वनामध्ये तो सामग्री सगळी गोळा करतो आणि परत येत असतो, तर त्यावेळेला त्याची नजर एका शूद्र माणसाबरोबर पडते, जो एका वेश्यबरोबर असतो. आता क्षणभरच अजामिलची नजर त्या दृश्यावरती पडते. आता तो तर सामग्री गोळा करायला गेलेला असतो, त्याला कल्पनाही नसते की असं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर येईल. पण इथे बघा चूक कुठे होते, मनात विचार येतो, म्हणजे आसक्त, क्षणभर जरी दृश्य बघितलं तरी त्याला ती आसक्ती होते किंवा चिंतन करण्याचा त्याच्यामध्ये विचार येतो, म्हणजे तो झाडाच्या मागे उभं राहून तो बघू लागतो ते दृश्य. आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये त्या आसक्तीचं चक्र शिकलोय. बघा, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु पजायते.
मग प्रथम आपण एखादी गोष्ट बघतो, ती बघितल्यानंतर त्याच्याबद्दलचं चिंतन करू लागतो, तिथेच आसक्ती निर्माण होते आणि मग पुढे ते चक्र आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण शिकून घेतलो तर वासना निर्माण होते, काम निर्माण होते आणि मग काम निर्माण झाला की ती आपल्याला ती गोष्ट पाहिजे म्हणजे हवी असण्याची इच्छा होते, ती गोष्ट मिळत नाही तेव्हा क्रोध येतो, क्रोधाने मोह होतो, मोहामुळे स्मृतीचा नाश होतो, बुद्धी नाश होतो आणि माणसाचं पतन होतं। तेच या अजामिलच्या बाबतीत झाले। आता अजामिलने थांबून ते दृश्य बघत राहिल्याने तो आसक्त होतो आणि घरी येऊन पण तो चिंतन त्या वेश्येच करतो। आता घरी येऊन तो ठरवतो की मला ह्या वेश्येबरोबरच राहायचंय। घरी त्याचे वृद्ध आई वडील असतात, त्याची नवविवाहित पत्नी असते, पण तो त्यांना घरातून हाकलून देतो आणि आता या वेश्येला घरी आणून तिच्या बरोबर राहू लागतो। या वेश्येला पैसा पुरवण्यासाठी या आजूबाजूच्या घरात चोरी करू लागतो, जी जी काही अयोग्य म्हणून कामं आहेत ती करून तो पैसा आणतो। दरम्यानच्या काळात त्याला अनेक मुलं होतात आणि सगळ्या लहान मुलाचं नाव तो नारायण ठेवतो। आता घरातली लहान मुलं जशी सगळ्यांची लाडकी असतात, तसाच हा नारायण त्याचा विशेष लाडका असतो। घरातला सगळ्यात लहान मुलगा असल्याने सब म्हणजे तो त्याला सारखं पुत्रमोह असतो त्याला, तर त्यामुळे त्याच्यामध्ये अगदी तो त्या नारायणामध्ये गुंतून जातो। नारायण कसा आहेस तू, काय करतो आहेस, मला हे आणून दे, ते कर, माझ्या जवळ येऊन बस, असं सारखं त्याला सांगत असतो। नारायण नारायण त्याचं चाललेलं असतं। पुढची स्लाइड घेता माताजी। आता यथावकाश काय होतं की हा अजामिल मृत्यूशय्येवर असतो वृद्ध झाल्यानंतर, त्याला न्यायला यमदूत येतात। आता त्या भयंकर अशा दिसणाऱ्या यमदूतांना बघून अजामिल अतिशय भयभीत होतो आणि आपल्या मुलाला हाक मारतो तो, नारायण नारायण लवकर ये। आता नारायण नारायण असं मृत्यूशय्येवर म्हटल्याने तत्क्षणी विष्णुदूत तिथे येतात। आपण आधीच्या ज्या श्लोकामध्ये शिकून घेतलं ना, अंतकालेच मामेव, म्हणजे अंतकाळी जो कृष्णांचं स्मरण करतो तर त्याला भगवद्धामाची प्राप्ती होते आणि भगवद्धामामध्ये नेण्यासाठी हे विष्णुदूत तिथे येतात। आता तिथेच यमदूत पण असतात आणि यमदूत आणि विष्णुदूत ह्यांच्यामध्ये संभाषण होतं। बघा की भगवद्धामामध्ये याचं वर्णन भागवतम मध्ये खूप चांगलं दिलेलं आहे। तर यमदूत म्हणतात की ह्या अजामिलने खूप पापकर्म केलेली आहे तर आम्ही याला न्यायला आलेलो आहे। पण विष्णुदूत त्याच्यावरती सांगतात की अंत समयी ह्याने नारायणाचं स्मरण केलेलं आहे आणि तुम्ही इथून जा, जिथे आम्ही आहोत तिथे तुम्ही येऊच शकत नाही। आता ते यमदूतांचे राजा म्हणजे जे यमदेव असतात ते भगवंतांचे स्वतः खूप मोठे भक्त आहेत आणि मग ते मान्य करतात यमदूत आणि मग विष्णुदूत तिथे राहतात आणि यमदूतांना माघारी पाठवून देतात। आता ह्या घटनेवरती आधारित श्रीला प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे, सेकंड चान्स किंवा तिथे ओशाळला मृत्यू, असंच बहुतेक त्याचं मराठी पुस्तकाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये ही अजामिलची कथा सांगितलेली आहे। आता बघा हे इथपर्यंत यमदूतांना माघारी पाठवतात हे विष्णुदूत आणि ह्या अजामिलला जगायची एक अजून संधी मिळते। आता लगेच एखादा व्यक्ती काय विचार करेल की मी जीवनभर ह्या अजामिल सारखंच पाप करेन आणि अंतकाळी नारायण नारायण म्हणेल, तर आपण आता असं करू शकणार नाही। बघा अजामिलने ही गोष्ट काही ठरवली नव्हती। आपण कसं आधीच योजना बनवतोय की मी पहिल्यांदा पाप करेन आणि अंत समयी मी नारायण नारायण म्हणेन। दुसरं गोष्ट म्हणजे जेव्हा हा अजामिल हे संवाद ऐकतो या दोघांमधले विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामधलं, तर तेव्हा त्याला समजतं त्याने काय चूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे तो आता परत तीच चूक न करण्याचं ठरवतो। आता अंतिम समयी नारायणाचं नाव घेतल्याने त्याची पापं सगळी नष्ट होतात, त्याला सर्व गोष्टींचं स्मरण येतं की तो कसा एक सदाचारी असा वेदपाठी माणूस होता आणि मग वनातल्या चुकीने त्याच्या आयुष्याचा कसा सत्यानाश झाला हे त्याला सगळं आठवतं। माताजी पुढची स्लाइड घेता। मग तो तिथून उठतो आता हा अजामिल, विष्णुदूतांना तो नमस्कार करतो आणि पुढे तो हरिद्वारला जातो, तिथे राहून 12 वर्ष काहीतरी भक्ती करतो, तो तपस्या करतो आणि जेव्हा त्यांचा अंतकाळ येतो तेव्हा विष्णुदूत विमान घेऊन येतात आणि अजामिलाला हार घालतात, हातात कमळ देतात, शंख वाजवतात आणि वैकुंठ लोकामध्ये घेऊन जातात। तर त्याला ही जी संधी मिळते ना दुसरी परत जगण्याची, त्यावेळेला अजामिलला आपली चूक उमगलेली असते, पश्चाताप करतो, तर त्यावेळी तो आता दुसऱ्या वेळी भक्ती करतो। बघा परत तीच चूक करत नाही, सदाचाराचं आचरण करतो आणि ह्यावेळी पतन होण्याची शक्यता जरी असली तरी त्याला चूक उमजते आणि त्याच्यामध्ये तो पश्चाताप करून सुधारणा करतो, हे महत्वाचं आहे। हा माताजी घेता पुढची स्लाइड आता। हा वाचा माताजी। हरे कृष्ण।
मला प्राप्त झाल्यावर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीच या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहेत कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण. 8.9 श्लोक ना माता, नाही हा 15 श्लोक ना, हा बरोबर समजलं. हो सॉरी माताजी, मी ते वाचलं नाही. श्लोक मी वाचते, राहून गेला वाचायचा माझा, एक मिनिट. हा हरे कृष्ण. माम उपेत्य पुनः जन्म दुःखालयम अशाश्वतम आपनुवंती महात्मानः संसिद्धी परमात्मकतः. बरं, या श्लोकामध्ये काय सांगितलंय? भौतिक जगाचं वर्णन बघा, कृष्ण काय करतायत, दुःखालयम अशाश्वतम. आता दुःखालय असा शब्द आहे, आपल्याला माहिती आहे, जिथे दुःख मिळतात. देवालय शब्द बघा, जिथे देव राहतात. विद्यालय, विद्यालयामध्ये विद्या प्राप्त करतो. तसंच या दुःखालयमध्ये पावलोपावली दुःख आहे. आणि कृष्ण हे स्वतःच म्हणतात, आता कृष्ण ज्यांनी हे ब्रह्मांडाचे निर्माता आहेत हे आपल्या, आणि तेच ह्याचं वर्णन दुःखालय असं करतायत. आता एखादा मोबाईल वगैरे आपण नवीन घेतो बघा, आपण वापरू लागतो, त्या मोबाईल मधल्या काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्यातले फीचर्स. पण जी मोबाईल कंपनी तो सेट बनवते, त्या कंपनीला मात्र त्यातले सगळे बारकावे माहिती असतात, सगळे फीचर्स आधीपासूनच माहिती असतात. तसंच कृष्ण ज्यांनी हे आता भौतिक जग निर्माण केलं आहे, त्यांना माहिती आहे हे कसं आहे, याचे गुणधर्म या भौतिक जगाचे त्यांना माहिती आहेत. आणि त्यांनीच वर्णन केलेलं आहे दुःखालयम अशाश्वतम, म्हणजे या दुःखालयामध्ये सुख जरी आली ना तरी ती तात्पुरती आहेत, अशाश्वत आहेत. आणि इथे कृष्ण खात्री देत आहेत की कृष्णांना मात्र जे शरण जातात, जे त्यांची भक्ती करतात, त्यांचा जन्म परत या दुःखालयामध्ये होत नाही. आता एखाद्या कैदीचं उदाहरण इथे दिलेलं आहे बघा. एखादा कैदी जेव्हा जेलमध्ये राहतो, त्याला तिथेच बरं वाटू लागतं. त्या जेलच्या उंच भिंतींच्या पलीकडे सुंदर जग आहे याचा त्याला अनुभव नसतो, म्हणून तो कैदी त्या जेलमध्येच आनंदी असतो. आता समजून घ्या, कितीही सुखसुविधा त्या जेलमध्ये जरी दिल्या तरी ती जेलच आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि आपलंही तसंच आहे बघा, आपण या भौतिक जगामध्ये आहोत. आता आपलं कुटुंब आहे, राहतं घर आहे, काहीतरी नोकरी व्यवसाय आहे, पण आपल्याला काय वाटतं, सगळं तर इथे बरं आहे, मग कशाला भक्ती करायची, कशाला भगवत धामाची प्राप्ती करायची? तर ही आपली अवस्था, पण आपले विचार पण या कैद्यासारखेच आहेत, की कितीही सुखसोयी वाटत असतील आपल्याला, पण हे प्रत्यक्षात कसं आहे, हे दुःखालय आहे. म्हणजे जसं त्या कैद्यासाठी ती जेलच आहे, सुखसोयी जरी मिळाल्या तरी जेल आहे, तसंच हे दुःखालय आणि अशाश्वत आहे. तर जेव्हा कृष्ण आता आपल्याला त्यांच्या धामाबद्दल सांगतील, गोलोक धामाबद्दल, तेव्हा आपल्याला समजेल की आपण ह्या दुःखालयामध्ये कसे अडकले गेलेलो आहोत. आणि आता जेव्हा आपल्याला कृष्ण धामाबद्दल आपण ऐकू, तेव्हा निश्चित आपल्याला असं वाटेल की आपल्याला कृष्णांच्या धामामध्ये गेलं पाहिजे. आणि कसं आता जायचं, त्याच्यासाठी भगवत प्राप्तीचा मार्ग पण आपल्याला कृष्ण सांगितलेला आहे. सोपा मार्ग आहे श्रवणम कीर्तनम स्मरणम. येता माताजी पुढची स्लाइड. हाँ वाचा माताजी. हरे कृष्णा. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जेथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, पृथ्वी हेच दुःखालय नाही आहे. कृष्ण काय सांगतायत, भौतिक जगातले सर्व उच्च लोक म्हणजे ब्रह्मलोकापासून खालच्या लोकापर्यंत सर्वच दुःखाची स्थान आहेत. स्वर्गात पण युद्ध होत असतात बघा. पृथ्वीवर तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि नरकामध्येही प्रचंड यातना असतात. तर इथे लक्षात काय घेऊया, स्वर्ग असो, पृथ्वी असो किंवा नरक असो, तिन्हीही दुःखालयच आहेत. सगळीकडे जन्म मृत्यू आहेच. तर म्हणून कृष्ण काय सांगताय की या भौतिक जगातून निघून जो आध्यात्मिक जगात जातो तो पुन्हा जन्म घेत नाही. पुन्हा जन्म घेत नाही म्हणजे दुःखालयामध्ये परत येत नाही, आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची कायमची सुटका होते. आता आपल्याला भौतिक जगातून निघून कृष्णधामामध्ये जायचंय, भगवत धामामध्ये जायचंय, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची सुटका होईल. स्वर्ग जरी गेलो तरी स्वर्ग ही तात्पुरती व्यवस्था म्हणूया, पुण्याचा संचय क्षीण झाला तर आपल्याला परत तिथे पृथ्वीवर यावंच लागणार. म्हणजे स्वर्गात गेलो म्हणून जन्म मृत्यू चुकत नाही, जन्म मृत्यू तिथेही आहे. आता मुलांचं उदाहरण घेऊया बघा, ते शिकायला पुढची हायर डिग्री वगैरे घेण्यासाठी जातात, दुसऱ्या गावी जाऊन राहतात, हॉस्टेलमध्ये राहतात. मग त्यांचा अभ्यासक्रम संपला की त्यांना हॉस्टेलमध्ये राहता येत नाही,
ते कारण त्यांचं ते घर नाही आहे, त्यांचं आई वडिलांचं जे घर आहे ते त्यांचं घर आहे. मग अभ्यासक्रम संपला त्यांचा की त्यांना हॉस्टेल रिकामं करून पर तिथून निघावं लागतं. तसंच हे दुःखालय मग शाश्वतम आहे, हे आपलं काही खरं घर नाहीये, तात्पुरतं घर आहे. आपलं खरं घर कुठे आहे तर भगवत धाम हेच आपलं घर आहे. लहान मुलं बघा खेळायला समुद्राच्या किनारी जातात, वाळूचं छानसं असं घर बीर बांधतात आणि एकदम आनंदी असतात. पण समुद्राची लाट येते पटकन आणि सगळं ते घर वाहून जातं. तसंच आपण या जगामध्ये बघा जन्माला आलोय, नाते संबंध बनवलेत आणि आपल्याला काय वाटतं हेच माझं आता परमनंट घर आहे, इथे मी कायम राहणार आहे. पण हे नाहीये, ह्या बरं ह्याचा अर्थ असाही आपल्याला घ्यायचा नाहीये की सगळं सोडून द्यायचं. आपण आपल्या परिवारातील इतरांना भक्तीमध्ये कसं जोडून घेऊ शकतो. आता आपण हे भगवद्गीतेने ज्ञान आपल्याला जे मिळालंय, ज्याने आपल्याला मध्ये हे परिवर्तन घडवून आणलंय, ते आपण इतरांपर्यंत पोचवू शकतो आणि त्यांनाही ह्या कृष्ण भावनेशी जोडू शकतो. कृष्णांचं सतत स्मरण ठेवून आपल्याला कृष्णांचं आणि आपलं काय नातं आहे याचं स्मरण आपल्याला इथे प्रथम ठेवायचंय. भौतिक जगामधली जी नाती आहेत ना, ती नंतर म्हणजे जपायची तर आहेतच, पण कृष्णांचं स्मरण ठेवून ती जपायची आहेत. म्हणजे प्रत्येक जण हा कसा कृष्णाचा अंश आहे, या नात्याने आपल्याला भौतिकातली नाती जपायची आहेत. भौतिक नाते संबंध जपायचे आणि कृष्णांचं विस्मरण ठेवायचं हे बरोबर असणार नाही. तर स्वतः कृष्ण भावना भावित आपण जीवन जगायचं, इतरांनाही कृष्ण भावना द्यायची, ज्याद्वारे सर्वांना या जन्म मृत्यू मधून सुटकेचा मार्ग समजेल असं आपण ज्ञान पण देऊ शकतो त्यांना. हा माताजी घेता पुढची स्लाइड. कृष्णा, मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केली जातात, आणि त्याच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते, आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ती नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो, आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो, आणि हे पाद पुन्हा रात्र पडते आणि ते असह्यपणे विरघळतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते म्हटले जातात. आता इथे काय सांगितलंय की आपल्या गणनेनुसार सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आपण 14 अध्यायामध्ये पाहिलं होतं ब्रह्मदेवांचं आयुष्य पाहिलं होतं आणि अशीच एक सहस्त्र चतुर्युगांची बरोबर त्यांची रात्र असते. आता सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग यांना मिळून एक चतुर्युग असं म्हटलं जातं. अशी सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे आणि तेवढीच त्यांची एक रात्र आहे. आता हे वाचल्यावरती आपल्याला समजतं की ब्रह्मदेवाचं आयुष्य केवढं विलक्षण आणि अनंत असल्यासारखं वाटतं आपल्याला. पण लक्षात घेऊया, तेही जन्म मृत्यू पासून मुक्त नाही आहेत. पण ब्रह्मदेव कसे आहेत, ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करत असतात, त्यामुळे ते भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न असल्याने त्यांना तात्काळ मोक्ष प्राप्ती होते. आता ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला की सर्व जीव अस्तित्वात येतात आणि त्यांची रात्र चालू झाली की आपोआपच त्यांचा लय होतो किंवा विनाश होतो, हे आपल्याला सांगितलंय. पुढची घेता माताजी स्लाइड. हा वाचा माताजी. कृष्णा, याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त अव्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा या चित्रामध्ये कृष्णा आणि श्लोकामध्ये कृष्णाने आपल्याला त्यांचं आध्यात्मिक जग, गोलोक जे सर्वोच्च आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. आता हे धाम कसं आहे, कृष्णांचं भगवत धाम कसं आहे, नित्य आहे, आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, शाश्वत आहे, सर्वोच्च आहे, कधीही नष्ट होणार कधी नष्ट होत नाही असं आहे. अव्यक्त म्हटलंय. अव्यक्त का म्हटलेलं आहे, कारण खूप कमी लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असतं. आता कृष्णांचं हे जे गोलोक धाम आहे, जे आपलं कायमचं घर आहे, पण आपण त्याचं विस्मरण झाल्याने इथे भौतिक जगामध्ये अडकलेलो आहोत. आता ज्या वेळेला आपण हे गोलोक धामाचं वर्णन ऐकतो तेव्हा आता बघा आपल्याला पण वाटेल आपण जावं इथे. भौतिकामध्ये एवढी दुःख आहेत, आपण काय करतोय इथे. कृष्णांचं धाम बघा त्यांच्यासारखं सच्चित आनंद अशा स्वरूपाचं आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव सांगतात की ह्या गोलोक धामाचं वर्णन करताना चिंतामणींनी रचलेले प्रासाद आहेत तिथे, म्हणून त्याला चिंतामणी धाम असंच त्याचं वर्णन केलंय. या चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात असं ब्रह्मदेव म्हणतात. तिथे अनेक कल्पवृक्ष असतात जे सदैव फळ देतात.
आणि आपल्या इच्छेनुसार ती फळं देतात. तसंच खूप दूध देणारी सुरभी गाय पण असते. आता या चित्रामध्ये आपण बघितलं तर बघा, सर्व जणांना कृष्णांचा सहवास हवा हवासा वाटतोय. सर्व जीव त्यांच्या सेवेत आहे. देव देवता शुद्ध भक्त सर्वच काही सगळे जण आनंदात इथे दाखवले. तर कृष्णांचं हे धाम कसं आहे, कृष्ण जिथे स्वतः कृष्ण राहतात. आता कृष्ण कसे आहेत, म्हणजे ब्रह्मांडामध्ये सर्वाकर्षक कृष्ण या नावाचा आपण अर्थच म्हणतो की सर्वाकर्षक आहेत. सहस्त्र मदनांच्या सौंदर्याला मागे टाकेल असं त्यांचं सौंदर्य आहे. मग त्यांनी केशरी वस्त्र परिधान केलेले आहेत, गळ्यामध्ये वैजंती माळा आहे, केसामध्ये मयूर पंख असलेले कृष्ण ज्यांचे नयन कमल कमल दलाप्रमाणे आहेत, असं म्हणजे आपण कसं वर्णन ऐकलेलं आहे बघा. आणि त्यांच्या सारखंच असं सच्चिदानंद असं सुंदर असं त्यांचं गोलोकधाम आहे. तर आपल्याला ध्यास कुठला ठेवायला पाहिजे, ध्येय कुठलं ठेवायला पाहिजे, भगवत धामामध्ये जायचं. भौतिकात अडकायचं ध्येय आपल्याला नाही ठेवायचंय. किती लवकर आपण भगवत धामात जातो ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे आता गोलोक चार्ट दाखवलेला आहे. गोलोक चार्ट हा विस्तृत अभ्यासाचा विषय आहे. ज्या वेळेला आपण भगवद्गीतेचा अधिक सखोल अभ्यास करू पुढच्या लेवलला, त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ. इथे ब्रह्मांडाची रचना आपल्याला या चार्टद्वारे सांगितली जाते की कुठले लोक कुठे आहेत याची माहिती आहे. तर गोलोक धाम कसं आहे, सर्वोच्च आहे. जे गुलाबी कमळ दिसतंय ना ते गोलोक धाम आहे. त्याच्या खाली जे निळं कमळ आहे ते वैकुंठ लोक आहे. आता गोलोक धाम कसं सर्वोच्च आहे हे आपण समजून घेऊया. आणि सगळ्यात खाली जे दाखवलेलं आहे ते आपलं पृथ्वीवरचं आहे. जिथे आपण राहतो आपण वास करतो ती पृथ्वी आहे. तर इथे आता लक्षात आपल्याला काय द्यायचं आहे की आपल्याला ऊर्ध्व दिशेने प्रगती करायची आहे आणि आपण पृथ्वीवरती आहोत. तिथून आपल्याला स्वर्गलोक जरी आपण गाठला तरी तिथून आपल्याला परत पृथ्वीवरच यावं लागणार. आपली पुण्य संपली तर आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून जर का निघायचं असेल तर आपल्याला भगवत धामामध्ये जायचं आहे. तर तशी ऊर्ध्व प्रगती करायची आहे, गुरूंचा आश्रय घ्यायचा आहे, साधना करायची आहे. कृष्णांच्या बद्दल आपल्याला भक्तीमध्ये स्थिर होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येत आहेत त्या करायच्या आहेत. आता या चित्रामध्ये आपल्याला सांगितलंय की आपण या ब्रह्मांडाचे जे निर्माते असतात त्यांना महाविष्णू असं म्हटलं जातं. महाविष्णू म्हणजे काय, कारणोदक्षाय विष्णू असंही त्यांना म्हणतात. त्यांच्यामधून अनेकानेक ब्रह्मांडांची निर्मिती होते आणि हे प्रत्येक ब्रह्मांड चालवण्यासाठी कारणोदक्षाय विष्णूंचा विस्तार होतो गर्भोदक्षाय विष्णू मध्ये. गर्भोदक्षाय विष्णूंच्या नाभीतून कमलाचा देठ येतो आणि या कमळाच्या देठावरती ब्रह्मदेव देठावरती कमळाची उत्पत्ती होते आणि कमळामध्ये ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते. आणि या देठावरती 14 लोक असतात. त्याच्यामध्ये पृथ्वी आता 7व्या स्थानावरती आहे. ऊर्ध्व लोक आहेत आणि अधोलोक आहेत. ऊर्ध्व लोक कुठली झाली, ब्रह्म लोक आहे. त्याच्या खाली तप लोक आहे, जन लोक आहे, मोहर लोक आहे, स्वर्ग लोक आहे. त्याच्यानंतर भूवर लोक आहे, मग पृथ्वी आहे. आणि अधोलोकांमध्ये अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पातळ असेच ही 14 लोक आहेत. आता गर्भोदक्षाई विष्णूंचा विस्तार क्षीरोदक्षाई विष्णूंमध्ये होतो आणि हे क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक सजीव प्राण्यांच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. आणि हे सर्व जे डिटेल्स आहेत ना ते ब्रह्मसंहिता, पद्मपुराण यामधून घेतलेले आहेत. आणि आपण जसं पुढे आता सखोल अभ्यास करू भगवद्गीतेचा तेव्हा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे हे समजून घेता येतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे गोलोकामधल्या नित्य लीला दाखवल्या आहेत बघा. जसं आपण गोलोकधामाचं वर्णन ऐकलं की कृष्णांचं गोलोकधाम कसं आहे, सच्चित आनंद आहे त्यांच्यासारखं. आणि गोकुळातल्या लीला इथे दाखवलेल्या आहे. सर्वजण कसे त्यांच्या सेवेत आहेत, सर्व आनंदात आहेत, कृष्णांच्या सहवासात सगळ्यांना सुख शांती आहे. आणि म्हणजे हे कृष्णांचं धाम हे अत्यंत श्रेष्ठ असं आहे. कुठल्याही चिंता तिथे नाहीयेत. जे आपलं परम लक्ष म्हणता येईल, आपलं ध्येय ते आहे जिथे मनुष्याला परमधामाची प्राप्ती होते. ज्या वेळेला आपल्याला आपण भगवत भक्तीमध्ये आपण प्रगती करतो आणि आपण गुरूंचा आश्रय घेतो. पण तिथे जायचा रस्ता आपल्याला माहिती नाही बघा. गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण अनेक म्हणजे अनादि काळापासून इंद्रिय तृप्तीमध्ये आपण आपले जन्म वाया घालवलेले आहेत आणि आपल्यावरती ते मायेचं असं आवरण आहे. ते काढण्यासाठी आता आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन घेतो, आपण साधना करतो आणि त्याद्वारे आपण भक्तीमध्ये प्रगती करतो. आता इथे बघा, सर्व प्राणी मात्र पण कृष्णांच्या बरोबर सहवासात आनंदी आहेत. गायींच्या बरोबर कृष्ण दाखवले आहेत. यशोदा मातेच्या बरोबर लीला करताना, लोणी चोरून खातानाचा प्रसंग दाखवलाय. अशा नित्य लीला गोलोकामध्ये सुरूच असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हाँ, तर इथे मुकुंदमाला स्तोत्राचा उल्लेख आहे. श्रीला प्रभुपादांचं पुस्तक आहे मुकुंदमाला स्तोत्र. याच्यामध्ये राजा कुलशेखर यांनी केलेली कृष्णाची ही प्रार्थना आहे. आता इथे राजा कुलशेखर या प्रार्थनेमध्ये काय म्हणताय की कृष्णा, माझं शरीर वृद्ध झालं की माझे इंद्रिय शिथिल होतील आणि माझ्या नियंत्रणात नसतील, म्हणजे वात पित्त कफ यामुळे मला मग काही करता येणार नाही. पण आता मला तुमचं स्मरण आहे, माझं शरीर आता चांगलं आहे, तर आत्ताच तुम्ही माझं शरीर व्यवस्थित असतानाच तुम्ही मला घेऊन जा तुमच्याकडे, असं ते प्रार्थना करतात. तर मुकुंदमाला असं या पुस्तकाचं नाव आहे आणि यामध्ये राजा कुलशेखर यांनी केलेली ही प्रार्थना आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति चाद्यम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण, जो मनुष्य भक्ति मार्गाचा स्वीकार करतो तो वेद वेद अध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये कृष्ण भक्तीमुळे काय लाभ होतात त्याबद्दल सांगतात. भक्ती केल्याने काहीही नुकसान होत नाही, उलट लाभच लाभ आहे. भक्ती केल्यानेच सर्व लाभ प्राप्त होतात, कृष्ण म्हणतात. भक्तीच्या मार्गाचा स्वीकार करणाऱ्यांना वेदांचा अभ्यास, तप, यज्ञ, दान अशापासून मिळणारे सर्व लाभ प्राप्त होतात. आता हा श्लोक जो आहे ना, 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये वर्णन केलेल्या कृष्ण भावनामृताच्या भक्तियोगाचा सारांश मानला जातो. आता मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेद अध्ययन करणं आवश्यक आहे. तसंच आता गुरुकुलामध्ये राहून गुरूंचं मार्गदर्शन करत तपस्या कराव्या लागतात. गुरुकुलामध्ये एखाद्या सेवकाप्रमाणे राहिलं पाहिजे असं सांगितलं जातं. बघा, भिक्षा मागून गुरूंना अर्पण करावी लागते. अशा प्रकारे 5 ते 20 वर्षापर्यंत वेद अध्ययन केल्यानंतर ती व्यक्ती सदाचारी होते, चारित्र्यवान होते असं म्हणतात. मग त्या व्यक्तीला आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळते, तो विवाह करू शकतो. तिथेही त्याला काही कर्तव्य पार पाडावी लागणार, यज्ञ दान इत्यादी करून तो तपस्या करतो गृहस्थाश्रमामध्ये. मग पुढे गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थामध्ये प्रवेश करतो, तेव्हाही काही कठोर तपस्या असतात. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे संन्यास आश्रम आहे, त्यावेळेला धर्माचं पालन करून तो सिद्धावस्थेमध्ये उन्नत होतो. आता हा एक मार्ग झाला. याहून अधिक प्रगती असेल तर तो पुढे ब्रह्मज्योतीमध्ये किंवा वैकुंठ लोकात आणि गोलोकाची प्राप्ती त्याला होऊ शकते. वेदांमध्ये या मार्गाचं मार्गदर्शन करण्यात आलंय. पण कृष्ण भावना भावित मनुष्य कसा आहे, भक्ती व सेवेमध्ये युक्त झाल्याने त्वरितच या वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो. प्रामाणिक अध्यात्मिक गुरूंचं ज्ञान तो प्राप्त करतो, भगवद्गीता श्रीमद भागवतम याचं अध्ययन करतो, भक्तांची संगत प्राप्त करतो आणि हे सर्व केल्याने तो भक्तीमध्ये स्थित होतो आणि कृष्णांच्या प्रती त्याची निष्ठा वाढते. हळूहळू तो भक्तीमध्ये अधिक दृढ होऊ लागतो. आता कृष्ण भक्तीशिवाय त्याला इतर कशातही रुची वाटत नाही. कृष्ण भावना भावित असण्याचा भाव तर सदैव त्याच्या ठिकाणी असतो. आणि असा मनुष्य बघा अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये म्हणजे स्थित असतो, तो कृष्णांच्या पूर्णपणे तो प्रेमातच असतो असं म्हणूया. आणि अशा मनुष्याला गोलोक धामाची प्राप्ती निश्चित होते. आणि तिथे एखादा व्यक्ती पोचला तर शाश्वत अशा आनंदाची अनुभूती तो करत कृष्ण सेवेमध्ये सदैव राहतो. हे या अध्यायाचं महत्व आहे. म्हणजे भक्तियोग आपण का जाणून घेतोय, हे जे मधले अध्याय आहेत ना, 7 ते 12, हे भक्तियोगाचं ज्ञान आपल्याला देतात. ते अतिशय महत्वपूर्ण आहेत, सुंदर आहेत आणि भक्तीचा लाभ आपल्याला सांगितलाय. दुःखालयामधून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग आहे आणि कृष्णांना जर का आपण जाणू शकत असू ते भक्तीच्या द्वारेच जाणू शकतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. घेता माताजी पुढची स्लाइड. आता इथे आपला अध्याय संपलाय. काय शिकलो आपण आजच्या अध्यायामध्ये? तर अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी झाली. अर्जुनाला ज्या गोष्टी समजल्या नव्हत्या, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय, याबद्दल अर्जुनाने कृष्णांना विचारलं आणि कृष्णांनी उत्तरं दिली. मग मृत्यू समयी कृष्णांचं स्मरण कसं करायचं त्यावर आपण जाणून घेतलं. श्रीला प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की मृत्यू समय, आपण तात्पर्यामध्ये ते वाचलंय बघा, की मृत्यू समयी कृष्णांचं स्मरण करायचं असेल तर आपल्याला तयारी करावी लागेल.
आणि जीवनभर कृष्ण भावना भावी जीवनाचा सराव ठेवावा लागेल. आता जसं आपण एखाद्या गावावरून दुसऱ्या गावी जातो, प्रवासाची तयारी करतो ना, तसंच आहे. आपल्याला शुद्ध भक्ती करायला पाहिजे तर आपण भगवत धामामध्ये पोचू. मग भौतिक जग आणि आध्यात्मिक जग हे कसं वेगळं असतं, आणि आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगामध्ये कृष्णांच्या गोलोकामध्ये गेलो तर आपण काय कसं कशा प्रकारे तिथे आहे हे कृष्णांनी माहिती करून दिली. गोलोक धामाची दुःखालयम अशाश्वतम मधून निघून आपल्याला कृष्णांच्या सच्चित आनंद अशा गोलोकाची प्राप्ती करायची आहे, जे आपलं मूळ घर आहे किंवा कायमचं घर आहे. आणि कृष्णाने सांगितली की भक्ती सेवेने तप दान यज्ञ ही सर्व फळं प्राप्त होतात, म्हणजे केवळ शुद्ध भक्तीचा हा लाभ आहे, त्यामुळे शुद्ध भक्ती ही सर्वश्रेष्ठ अशी मानली जाते. तर हरे कृष्ण, इथे आपला अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.